नमस्कार, मी संतोष वाडके, तालुका कृषी अधिकारी कारंजा. मित्र, बळीराजाचे या मालिकेअंतर्गत पहिल्या भागात आपण ग्राउंड बीटल या मित्र किडीची माहिती पाहिली. हा मित्र ज्या प्रकारे शत्रू अळीला चिरफाड करून मारतो हे पाहून अनेक शेतकऱ्यांना आश्चर्य वाटलं. त्यानंतर दुसऱ्या भागात पेंटॅटोमिट बग, जो मरेपर्यंत शत्रू अळीला सोडत नाही, तिच्यामधील सर्व द्रव्य पदार्थ शोषून शत्रू अळीला कसं मारतो याची माहिती घेतली. आपण तिसऱ्या भागात गांधील माशी या मित्राविषयी माहिती घेतली. एक गांधील माशी कशाप्रकारे 80 ते 90 शत्रू अळ्यांना नष्ट करते हे पाहिल्यानंतर हजारो शेतकऱ्यांनी व्हॉट्सअपद्वारे प्रतिक्रिया देऊन ही माहिती पहिल्यांदाच ऐकत असल्याचं सांगितलं. तर चौथ्या भागात आपण पाहिलं छोटीशी दिसणारी सिरफिड माशी. परंतु या सिरफिड माशीची हिरव्या रंगाची बिनपायाची अळी सरपटत सरपटत एका दिवसाला 57 मावा किडीला खाऊन आपल्या पिकाचं शत्रू किडीपासून संरक्षण करते. हे पाहून तर अनेकांना या मित्र किडींचं महत्त्व कळायला लागलं असं दिसतं. मागच्या 5व्या भागात आपण क्रायसोपा या महत्त्वाच्या मित्राविषयी माहिती घेतली. क्रायसोपाची अळी एका दिवसाला 46 मावा खाते. जीवो जीवश्च जीवन. मित्रांनो, आजच्या 6व्या भागात आपण लेडी बर्ड बीटल या महत्त्वाच्या मित्रकिडीबाबत माहिती घेणार आहोत. बरेच शेतकरी या मित्रकिडीला डाबलं या नावाने ओळखतात. विविध रंगाचे लेडी बर्ड बीटल आपल्याला आपल्या शेतामध्ये पाहायला मिळतात. या मित्रकिडीच्या पाठीवर काळ्या रंगाचे ठिपके दिसतात. मित्रांनो, हा मित्र मावा या शत्रू किडीच्या शोधात पिकावर फिरताना दिसतो. एक मादी मिलनानंतर 5 ते 30 अंडेचा एक गुच्छ याप्रमाणे संपूर्ण आयुष्यात 200 ते 300 अंडी पानाच्या खालच्या बाजूने देते. अंड्यातून बाहेर पडणाऱ्या अळीला ग्रब म्हणतात. हा ग्रब काळ्या रंगाचा असून त्याच्या पाठीवर पांढरे किंवा पिवळे ठिपके दिसतात. हा ग्रब एका दिवसाला 40 ते 50 माव्याला खाऊन फस्त करतो आणि या ग्रबची 7 ते 10 दिवसात पूर्ण वाढ होऊन त्याचे रूपांतर पिवळ्या रंगाच्या कोशामध्ये होते आणि हे कोश आपल्याला पानावर चिकटलेले दिसतात. 5 ते 7 दिवसात परत या कोशातून लेडी बर्ड बीटलचा भुंगा बाहेर पडतो. प्रौढ भुंगा व त्याचा ग्रब विविध शत्रू किडीवर जसं मावा, तुडतुडे, स्केल इन्सेक्ट, लाल कोळी, किडींची अंडी, लहान अळ्या इत्यादीवर आपली उपजीविका करतात. नेहमीच नजरेस पडणारा आणि लहान दिसणारा हा मित्र मोठ्या प्रमाणात शत्रू किडीला नियंत्रण ठेवण्याचं काम करतो. आपण प्रयोग म्हणून सहज पाहू शकतो. ज्या ठिकाणी खूप सारा मावा आला त्या ठिकाणी फवारणी न करता त्याला 8-15 दिवस पाहायचं काय होतं आहे, तर आपल्याला दिसेल त्या ठिकाणचा मावा ॲटोमॅटिक संपलेला आहे. कारण ज्या ठिकाणी मावा आला त्या ठिकाणी या मित्रकिडींची संख्या वाढते आणि त्या माव्याची संख्या पूर्णपणे कमी करते. परंतु आपण त्या ठिकाणी फवारणी केली तर मात्र या मित्रकिडीसुद्धा मारल्या जातात आणि मावा किडीला जे नैसर्गिकरित्या नियंत्रित करतात ते लेडी बर्ड बीटल त्या ठिकाणी मारल्या जातात. आपल्या भागात ज्या ज्या ठिकाणी मावा आहे तेथे हा मित्र हमखास पाहायला मिळतो. अशा प्रकारे ह्या मित्रकिडी आपल्या शेतात रात्रंदिवस शत्रू किडीला नियंत्रण करण्याचं काम करतात. परंतु आपण त्यांचं महत्त्व लक्षात न घेता शत्रू किडीच्या नियंत्रणासाठी 40% कीटनाशकावर खर्च करतो. बरं, एवढं करूनही किडींचा त्रास वाढतच आहे. ज्या शेतात कीटकनाशक मारलं त्या शेताकडे हे मित्र किडे फारसे फिरकत नाही. तसेच ह्या मित्र किडी कीटकनाशकाच्या संपर्कात आल्या तर मारल्या जाऊन त्यांची संख्या कमी होत आहे. अशा प्रकारे मित्र किडीद्वारा निसर्ग शत्रू किडीवर नियंत्रण ठेवतो, पण आपण तेच नियंत्रण नष्ट करत आहोत. कीटकनाशकाच्या अतिवापरामुळं मानवी आरोग्यावरसुद्धा खूप दुर्गामी परिणाम होताना दिसत आहे. मित्रांनो, आपल्या शेतात जे किडे दिसतात ना आपण सर्वांना शत्रू समजतो, परंतु असं नाही. जेवढे शत्रू किडे आपल्या शेतात असतात ना त्यापेक्षा कितीतरी पटीनं मित्र किडेसुद्धा आपल्या शेतात असतात. आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला आपल्या शेतात यापुढे जिकडे तिकडे मित्र किडे दिसायला लागतील. शेतकरी बंधूंनो, आपल्याला विनंती आहे की फवारणीपूर्वी आपल्या ह्या मित्र किडींची संख्या आपल्या शेतामध्ये किती आहे हे अवश्य पाहावं. आपल्या या मित्रांची ओळख आपल्याला असणं खूप आवश्यक आहे. आपल्या या मित्राविषयी आपण जर माहिती ठेवली नाही तर त्याची किंमत आपल्याला मोजावी लागेल आणि आज आपण ती मोजतोय. म्हणून आपल्या या मित्रांना आपण ओळखून त्यांचं महत्त्व लक्षात घेतलं
कीटकनाशकाची फवारणी आवश्यक तेव्हाच आणि तेही मित्रकिडींची संख्या लक्षात घेऊन केला तर हे मित्र आपल्या मदतीला सदैव तत्पर असतात. मित्रांनो, निसर्गाच्या विरुद्ध जाऊन कोणी जिंकू शकत नाही. या निसर्ग नियमाला समजून निसर्गासोबत राहणं खूप आवश्यक आहे. शेतकरी बंधूंनो, आज आपण लेडी बर्ड बीटल या मित्रकिडीची माहिती पाहिली. आपल्याला ही माहिती आवडली असेल तर इतरांना जरूर जरूर शेअर करा. पुढच्या भागात पुन्हा भेटू एका नवीन मित्राच्या माहितीसह. धन्यवाद.